नमस्कार, जयाच्या रसोईमध्ये स्वागत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे पुरणाची पोळी. यासाठी आपल्याला लागणारं साहित्य, ही मी 1/2 किलो चणा डाळ घेतलेली आहे, सुंठ, वेलची आणि हा गूळ 1/2 किलो आहे. मी ही डाळ स्वच्छ साफ करून धुवून घेते आणि कुकरला आपण 4 शिट्या करायच्या आहेत त्याच्या, म्हणजे व्यवस्थित शिजून निघेल ती डाळ. मी आता स्वच्छ धुतलेली आहे. मी 1.5 तांबे पाणी ठेवलेलं आहे, कारण आपण हे पाणी फेकून नाही द्यायचं आहे, आपण याला याची आमटी करायची आहे, त्यासाठी मी जास्त पाणी ठेवलेलं आहे. आता मी डाळ शिजत ठेवलेली आहे. आता डाळ शिजेपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. मी पीठ हे मैद्याचं घेतलेलं आहे, हे 1.5 बाऊल घेतलेलं आहे पीठ मी. आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया, थोडीशी हळद आणि पाण्याने पीठ मळून आपण घेऊया. पुरणपोळ्यांचं पीठ हे चांगलं व्यवस्थित मळायला लागतं, नाहीतर पुरणपोळ्या फुटतात. आता मी हे पीठ असं मळून घेतलेलं आहे, तेल टाकूया आपण. चांगलं व्यवस्थित तेल लावून सुद्धा मळून घ्यायचं. आता हे पीठ मळून झालेलं आहे, मी आता हे 15-20 मिनिटांसाठी व्यवस्थित झाकून ठेवते. आपण याला नंतर चेचून घ्यायचं आहे वरवंट्याने, त्यासाठी मी आता 15-20 मिनिटं झाकून ठेवते. कुकरच्या 4 शिट्या करून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता डाळ व्यवस्थित चांगली शिजली गेली. आता हे पाणी आहे मी पूर्ण काढून घेणार आहे. पूर्ण आपण नितळून घ्यायचं हे पाणी. असं आपण पूर्ण नितळून घ्यायचं, नाहीतर काय होतं पुरण आपलं पातळ होईल गूळ टाकल्यानंतर. ही बघू शकता डाळ अशी व्यवस्थित नितळून घ्यायची आहे. हा मी गूळ किसून घेतलेला आहे आणि सुंठ आणि वेलची मी बारीक करून घेतलेली आहे. जराशी साखर टाकले, कारण वेलची बारीक होत नाही, त्यासाठी मी साखर टाकून वेलची बारीक करून घेतलेली आहे. आता आपण याच्यामध्ये गूळ टाकूया. आम्ही किसून घेतला होता गूळ, कारण गुळाचे खडे असलेत की लवकर गूळ वितळत नाही, त्यामुळे मी गूळ किसून घेतलं आहे. आता आपण मी गॅस पेटवून ही डाळ ठेवते, कारण आपला विरघळायला पाहिजे हा गूळ पूर्णपणे. आपण ही सुंठ आणि वेलची टाकून घेऊया. तर डाळ आपली पूर्ण अशी परत सुकायला पाहिजे, त्यासाठी आपण गॅसवर ठेवायची. काय लागेल आपण आता गॅस चालू करून ठेवलेलं आहे कुकर गॅसवरती. आता ही डाळ आपण अशी घाटत राहायचं आहे पाणी आटेपर्यंत. जरी असं तुम्ही सारखं हलवत नाही राहिलं तर खाली डाळ करपणार, त्यासाठी असं हलवत राहायचं आहे आपण. आपण ही डाळ अशी मीडियम गॅसवरतीच ठेवायची आहे.
आणि पातळ झाले. आपण गूळ टाकल्यामुळं ही पातळ झाले, पण आपण सारखं हे असं हलवत राहिल्यामुळं परत आपली डाळ घट्ट होणार. आता डाळीतलं पाणी पूर्ण आटलेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि आपल्याला ही डाळ थंड होऊन द्यायची. हे पुरण थंड झालेलं आहे. मी हे पुरण आता चाळणीमध्ये काढून घेते. मी हे तांब्यानी असं बारीक करून घ्यायचं. त्यांच्याकडे चाळण नसेल त्यांनी वरवंट आणि पाट्यावरती बारीक केलं तरी चालेल. आता हे आपण हे असं बारीक करत न्यायचं आहे. आपलं हे पुरण हे असं पडणार आहे. हे असं मी सगळं करून घेते. आता आपलं हे पुरण वाटून झालेलं आहे. आपण हे पीठ आता चेचून घेऊया. असं मी हे सगळं पूर्ण पीठ चेचून घेते व्यवस्थित. मी तेल थोडं टाकते. पलटी करून व्यवस्थित आपण चेचून घ्यायचं हे पीठ. आता आपले हे पीठ छान असं मळले गेले. जास्त घट्ट नाही करायचं हे पीठ. पुरण वाटेपर्यंत आपली आमटी अशी छान अशी कडलेली आहे. आता मी ती उतरून ठेवते. आता पोळीसाठी मी तवा ठेवलेला आहे. आपण हा असा उंडा करून घ्यायचं आहे. थोडंसं पीठ लावायचं आहे. पीठ लावून आपण हे असं करून घ्यायचे वाटी. आपण हा आता पुरणाचा गोळा याच्यामध्ये भरूया. पूर्ण पॅक करून टाकायचं त्याला. पिठामध्ये आपण असा पूर्ण बुडवून घ्यायचं आहे. मी हे कापड बांधले म्हणजे हे कापड बांधल्यामुळं खाली चिकटत नाही पुरणपोळी आपली. यासाठी मी कापड बांधून घेतलेले. आता आपण ही हलक्या हाताने लाटून घेऊया. थोडंसं पीठ भरून घेऊया. आपली आता ही पुरणपोळी लाटून झालेली आहे. तव्याला थोडंसं तेल टाकूया. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तूपही टाकू शकता.
एक मिनिटांनी एक अर्धा मिनिटांनी आपण अशी पलटी करून घ्यायची आहे ती. आपण आणि परत पलटी करूया. सगळीकडून व्यवस्थित भाजून घ्यायची आहे ती. आपण आता तेल लावून घेतलेलं आहे, या साईडूनही तेल लावून घेऊया. काही लोकांना तूप आवडत नाही, त्यासाठी तेल वापरतात. आपली छान अशी पुरणपोळी फुगलेली आहे आणि ती व्यवस्थित भाजून पण निघालेली आहे. आता मी ही काढून घेते. आता मी तुम्हाला परत एक करून दाखवते पुरणपोळी. आपण उंडेला थोडं पीठ लावूया आणि आपण अशी वाटी करून घ्यायची आहे. अशी मोठी वाटी करायची आहे. त्याच्यामध्ये आपण पुरणाचा असा गोळा केलेला ठेवून पूर्ण आतमध्ये दाबून त्याला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर असं पॅक करून घ्यायचं आहे त्याला. आपला हा उंडा तयार झालेला आहे. आता मी पिठामध्ये घोळून घेते त्याला. आपण हा गोळा हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. आता पुरणपोळी लाटून झालेली आहे, तव्यामध्ये टाकते. कापड घेतल्यामुळं काय होतं, जास्त पीठ पण लावायची गरज नसते. आता आपण ही पलटी करूया. आपण परत पलटी करून घेऊया. तुम्ही बघू शकता व्यवस्थित ती भाजली गेले. तेल लावूया. पुरणपोळ्यांना डाळ व्यवस्थित शिजावी लागते. आपली ही दोन्ही साईडून पण व्यवस्थित शेकल्या गेलेली आहे. आता मी काढून घेते. आता आपली ही पुरणपोळी खाण्यासाठी तयार झालेली आहे. हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद.